नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये मान्सूनच्या वाटचाली संदर्भामध्ये आणि बदलत्या वातावरणासंदर्भात आपण अंदाज व्यक्त करणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्राचं चा बारक्या निरीक्षण केलं तर अरबी समुद्रात आता कमीदाबाचं क्षेत्र निर्माण झालंय आणि जेव्हा अशा प्रकारचे कमीदाबाचे क्षेत्र निर्माण होतात तेव्हा बाष्पयुक्त वारे ते आपल्या बाजूने खेचतात आणि त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीमध्ये पुन्हा रोध निर्माण होणार आहे आणि त्यामुळे मान्सूनची प्रगती थोडी थांबेल परंतु आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा बाष्पयुक्त ढगांची गर्दी होते आहे त्यामुळे हळूहळू मान्सून प्रगती करेल अशी आशा आहे आपण जी एफ एस मॉडेलनुसार जर अंदाज बघित आपण बघतो दहा तारखेपासून पावसाळी वातावरण दक्षिणी भागामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भात निर्माण होण्याची शक्यता दा दाखवण्यात आलेली आहे तर यामध्ये आपण चक्रीवादळाची जर परिस्थिती बघितली मुंबईच्या आजूबाजूने धडकेल अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र आपण हे मॉडेल वादळासाठी वापरत नाहीत केवळ जी पावसाची परिस्थिती निर्माण होते त्यापुरतं मर्यादित वापरतो जी एफ एस मॉडेलचे अनेक व्हर्जन आहेत त्या व्हर्जनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज दाखवला जातो आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ हेच मॉडेल वादळासाठी वापरतो स्कायमेटच्या वेदरमॅपनुसार नऊ तारखेला पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे पुढे हे वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र किंवा अगदी संपूर्ण कोकणामध्ये दहा तारखेला सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात अकरा तारखेलाही विरळ पाऊस असणार आहे बारा तारखेला मान्सून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात प्रवेश करेल असा अंदाज दिसतो आहे तर कोकणात तरी तो अकरा तारखेला आला तरी बारा तारखेपासून मान्सूनचा प्रवेश महाराष्ट्रात होईल असं स्पष्ट दिसतं आहे स्क स्कामेट वेदर मॅपनुसारसुद्धा वादळ हे मध्यातूनच जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तेरा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होणार आहे परंतु कोकण किनारपट्टीला तेरा चौदा तारखेपासूनच जोरदार पाऊस उतरून राहणार आहे कोकण किनारपट्टीच्या दरम्यान कमीदाबाचं क्षेत्र हे सतरा अठरा तारखेला तयार होणार आहे त्यामुळे मोठं पाऊस उतरून राहणार आहे त्याच दरम्यान बंगालच्या उपसागरातून देखील आपल्याला कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेनंतर जोरदार पाऊस वातावरण असणार आहे आपण या ठिकाणी एन e सी ई पी -E आणि जी एफ एस यांचं एकत्रित हे मॉडेल आहे आपण याचा अंदाज जर बघितला तर आपल्याला वादळ कुठून जाणार हे समजणार आहे सात तारखेला वादळ मध्यातूनच वरती सरकण्याची शक्यता उत्तरेला आहे आपण याही ठिकाणी बघू शकता की मध्यातूनच उत्तरेला हे वादळ सरकण्याची शक्यता आहे आपण जर या हेही देखील जे एफ एस मॉडेलच आहे बघूया अकरा तारखेला देखील ते मध्यातून वरती सरकताना दिसतं आहे बारा तारखेला ते उत्तरेला सरकताना दिसतं आहे जे एफ एस मॉडेलच्या अनेक व्हर्जन आहेत आणि त्यामुळे जे एफ एस मॉडेलमध्ये वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये वेगवेगळा अंदाज दिलेला आहे त्यामुळे आपण वादळासाठी केवळ वाद ई सी एम डब्ल्यू एफ हेच मॉडेल वापरतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसारच वादळांची वाटचाल आपल्याला समजते आणि त्याच पद्धतीने साधारण भारतीय हवामान खात्याकडून देखील अंदाज दिला जातो आपण जर या मॉडेलचा अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार घेतला जोरदार पद्धतीने हे वादळ प्रवास सुरू करणार आहे एकूणच बंगालच्या उपसागरात एक कमीदाब आणि अरबी समुद्रात वादळ अशी दुहेरी परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे ही किनारपट्टीच्या थोडंफार जवळून जर गेलं तर महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस होणार आहे परंतु हे जास्त अंतर्गत भागातून गेल्यास महाराष्ट्रात फारसं पाऊस होतून राहणार नाही परंतु ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल देखील मुंबईच्या आजूबाजूने किंवा गुजरातच्या एकदम जवळून वादळ जाईल असा अंदाज दाखवत आहे जसं वातावरणात बदल होतो तसा मॉडेलमधील अंदाज बदलतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज मॉडेल दाखवत असतात आपण अनेक वर्ष त्या मॉडेलचा जेव्हा अभ्यास करतो त्यानंतरच ते, ते मॉडेल आपण हवामानामध्ये इम्प्लिमेंट करतो अद्याप महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईसह कोकणामध्ये पावसाला सुरुवात झालेली नाही मात्र सात तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण सुरू होणार आहे संपूर्ण अगदी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सात तारखेला दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर लातूर धाराशिव अहमदनगर आणि बीडच्या दक्षिणी भागात ही पावसाची सुरुवात सुरुवातीला असणार आहे याचा प्रभाव परभणी नांदेडकडेही सरकण्याची शक्यता आहे किंवा नाशिकच्याही भागात थोडा प्रभाव जाळण्याची शक्यता आहे पालघर ठाण्यामध्ये सुद्धा पावसाळी वातावरण राहणार आहे सात तारखेला सुरू झालेलं पावसाचं वातावरण आठ तारखेलाही सातत्याने पुढे प्रभाव टाकणार आहे यामध्ये मराठवाड्याचा दक्षिणी भाग किंवा संपूर्ण कोकण म्हणजे अगदी मुंबईपर्यंत स आठ तारखेला पावसाचा प्रभाव वाढणार आहे आणि हा पावसाचा प्रभाव थोडा तीव्र असणार आहे म्हणजे आपण बघतो की अहमदनगर पश्चिम नाशिक दक्षिण संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर लातूर धाराशिवमध्ये कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये नवी मुंबई मुंबईमध्ये पावसाळी वातावरण हे आपण बघतो की आठ तारखेला निर्माण होणार आहे नऊ तारखेला आपल्याला किनारपट्टी भागात जोरदार पावसाचं वातावरण तयार होताना आहे नाशिक जिल्ह्यात नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा संपूर्ण कोकणातील सर्व जिल्हे आणि कोल्हापूर या सर्व भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे अगदी गोव्यापर्यंत याचा प्रभाव राहणार आहे आपण बघतो की दहा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने किंवा नाशिक छत्रपती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचं वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे वातावरण सातत्याने बदलत असतं त्यामुळे जसं वातावरण बदलेल तसं आपल्याला मॉडेलमध्ये ते वेगळ्या पद्धतीने दाखवलं जातं आपण बघतो किनारपट्टी भागात बारा तारखेला देखील संपूर्ण पावसाळी वातावरण असणार आहे ये बारा तेरा तारखेला महाराष्ट्रात वेगवान वारी असण्याची देखील शक्यता आहे तो ते वादळी वातावरण चौदा पंधरा तारखेपर्यंत असणार आहे मात्र बारा तारखेनंतर जे पावसाचं प्रमाण आहे ते केवळ किनारपट्टी भागात असेल तसाच महाराष्ट्रातही लेट होण्याची शक्यता आहे आज मान्सूनने कोणतीही प्रगती केलेली नाही त्यामुळे मान्सून यावर्षी लेट होतोय हे आता स्पष्ट झालं आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा